नमस्कार मित्रांनो, न्यूज जेम इंडिया आणि आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज संपूर्ण दिवस हा आपल्याला शांततामय दिसतोय, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संदर्भात केलेल्या आवाहनाला पूर्ण जगभरातनं चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे या जनता कर्फ्यूला सर्वसामान्य नागरिकांनी घरात थांबूनच उत्तम असा प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सध्या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील असंच काहीसं चित्र बघतोय. ठिकठिकाणी रस्ते ओसाड पडले आहेत, बऱ्याच ठिकाणी शांतता आहे. मोजके दोन चार लोक सोडले तर कुठंच गर्दी अथवा नागरिक जे आहेत ते बाहेर पडल्याचं चित्र दिसत नाहीये. त्यामुळे एकंदरीत या जनता कर्फ्यूला खूप उत्तम प्रतिसाद उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील बघायला मिळतोय. जळगाव, धुळे, नंदुरबार या संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामधला आढावा घेतला असता हा उत्तम प्रतिसाद आपल्याला या जनता कर्फ्यू संदर्भात मिळत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आपल्या ठिकठिकाणी असलेले प्रतिनिधींनी देखील त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीचा आढावा आपल्यासमोर मांडलाय. तो आपण आवाज मराठी आणि न्यूज जेप इंडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 996 नंबरवरती, DLGTBLच्या 996 नंबरवरती तुम्ही हे चॅनल लाईव्ह बघू शकता. त्या ठिकाणी तुम्ही या संपूर्ण परिस्थिती संदर्भात आम्ही वेळोवेळी आवाहन करतोय ते देखील तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे आपल्या या जळगाव जिल्ह्यातल्या आणि इतर ठिकाणच्या प्रतिनिधींचं नेमकं काय म्हणणं आहे, तिथली परिस्थिती काय आहे, तिथलं वातावरण नेमकं कसं आहे या संदर्भात देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे 996 नंबरवरचं आवाज मराठी आणि न्यूज जेप इंडिया हे चॅनल बघा. दिवसभर तुम्ही आज घरात आहेत त्यामुळे DLGTBLवरच्या या केबलवरती आणि जळगावला इन केबलवरती तुम्ही हा या संदर्भात कोरोना व्हायरस संदर्भातलं सर्व अपडेट तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्वसामान्य नागरिकांचे आम्ही खूप अभिनंदन करू इच्छितो, कारण कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृतीसाठी सुरू करण्यात आलेला हा जनता कर्फ्यूला तुम्ही सर्वजण उत्तम प्रतिसाद देतायत. घरात तुम्ही कुटुंबासोबत आपला वेळ घालवतायत आणि अशा वेळेस तुम्ही नागरिकां आपल्या कुटुंबासोबत जो टाइम स्पेंड करतायत त्यासोबतच तुम्हाला माध्यमांच्या सहाय्यानं बाहेरची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करतोय. त्यामुळे तुम्ही आमच्या इतर प्रतिनिधींच्या देखील परिस्थिती काय आहे, प्रतिक्रिया काय आहे ते देखील पाहणार आहोत. आमच्या DLGTBLवर 996 नंबरवर दिसणाऱ्या या झेप आवाज मराठी या चॅनलला नक्की बघा. त्याचप्रमाणे आमचं युट्यूबला देखील आवाज मराठी म्हणून चॅनल आहे आणि झेप न्यूज झेप इंडिया म्हणून देखील चॅनल आहे. हे दोन्ही चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा. त्यामुळे बघूयात आपण नेमकं तालुक्यावरचे प्रतिनिधी काय म्हणतात. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जनता कर्फ्यूला संपूर्ण साथ देत पूर्ण शहरासह तालुक्यात गावे तालुक्यातील सर्व गावे बंद ठेवण्यात आली होती. शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी स्वखुशीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जनता कर्फ्यूला साथ देण्यात आली असून अनेक गावात सर्व नागरिक घरातच बसून आहेत. तसेच शहरातील पोलिसांची पेट्रोलिंग चालू आहे. यातच एखाद्या ठिकाणी युवक जमलेले किंवा बसलेले दिसताच पोलीस त्यांना अटकत असल्याचे चित्र आज दिवसभरात बघावयास मिळाले. संपूर्ण शहरासह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बस स्टँड, पेट्रोल पंप, नेहमीच एसटीच्या स्टँड परिसरात असलेल्या गर्दीच्या ठिकाणी ही आज शुकशुकाट दिसून येत होती. तसेच रिक्षा, कालीपिली वा खेड्यापाड्यातून वाहतूक करणाऱ्यांना खाजगी वाहनाची वाहतूकही आज दिवसभर बंद दिसून येत होती. आज सकाळीच 4 वाजेपासून नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख रस्ते झाडून स्वच्छ करून त्यांच्यावर पावडर मारून व केमिकल फवारणी करून धुरणीच्या यंत्रसहाय्याने धुरणी करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण शहरातील रस्ते चकाचक दिसत होते. या सर्व कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी पारवा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार, पारवा नगरपालिकेचे मुख्य कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी डॉक्टर विजय मुंडे आणि कर्तव्यतत्पर पारवा नगरीचे आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान व नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व चकाचक झालेले रस्ते व शहरातील फोटो शहरातील प्रमुख व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत असताना तेव्हाचे व्यक्ती नगरपालिकेच्या या कामगिरीत अनेकांनी सॅल्यूट केले. पारवा पत्रकार संघाकडूनही जनजागृती. पारवा शहरातील कोरोना व्हायरसच्या जनजागृती करण्यासाठी पारवा येथील पत्रकार संघाकडून जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्रातून कोरोना व्हायरसचे पेशंट वाढत असून याबद्दल सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 23 रोजी रविवार सगळ्यांनी घरी बसणे पसंत केले व जनता कर्फ्यूचे शहरातील नागरिकांनी पालन केले. आज सकाळपासून शहरातील सर्व रस्ते ओस पडले होते. दिवसभर पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती.
साथियों, पिछले दो महीनों से लाखों लोग अस्पतालों में, एयरपोर्ट पर, दफ्तरों में, शहर की गलियों में दिन रात काम में जुटे हुए हैं। चाहे डॉक्टर हो, नर्सिस हो, हॉस्पिटल का स्टाफ हो, सफाई करने वाले हमारे भाई बहन हो, एयरलाइंस के कर्मचारी हो, सरकारी कर्मचारी हो, पुलिस कर्मी हो, मीडिया कर्मी हो, रेलवे, बस, ऑटो रिक्शा की सुविधा से जुड़े लोग हो, होम डिलीवरी करने वाले लोग हो, ये लोग अपनी परवाह न करते हुए दूसरों की सेवा में लगे हुए हैं। आज की परिस्थितियां देखें तो ये सेवाएं सामान्य नहीं कही जा सकती। आज खुद भी इनके संक्रमित होने का पूरा खतरा मोल लेते हैं, बावजूद इसके ये अपना कर्तव्य भी निभा रहे हैं, हर किसी की सेवा करने का प्रयास कर रहे हैं। ये अपने आप में राष्ट्र रक्षक की तरह कोरोना महामारी और हमारे बीच में एक शक्ति बनकर के खड़े हैं। देश ऐसे सब छोटे बड़े व्यक्तियों का, संगठनों का कृतज्ञ है। मैं चाहता हूं कि 22 मार्च रविवार के दिन हम ऐसे सभी लोगों को धन्यवाद अर्पित करें, और धन्यवाद अर्पित करने का तरीका भी देश के एक एक व्यक्ति को जोड़ सकता है। रविवार को यानी जनता कर्फ्यू के दिन शाम को ठीक 5 बजे हम अपने घर के दरवाजे पर खड़े होकर या बालकनी में या खिड़कियों के सामने खड़े होकर 5 मिनट तक, रविवार को शाम को 5 बजे 5 मिनट तक ऐसे लोगों का आभार व्यक्त करें। और आभार कैसे व्यक्त करेंगे? ताली बजा करके, थाली बजा करके, घंटी बजा करके हम उनके प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करें, उनका हौसला बढ़ाएं, उनको सैल्यूट करें। पूरे देश के स्थानीय प्रशासन से भी मेरा आग्रह है कि 22 मार्च को 5 बजे सायरन की आवाज से इसकी सूचना लोगों तक पहुंचाए। सेवा परमो धर्म के हमारे संस्कारों को मानने वाले ऐसे देशवासियों के लिए हमें पूरी श्रद्धा के साथ अपने भाव व्यक्त करने चाहिए।